मुलांनो, आज आपण लांबी मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पाहू. चंदा आपले नवीन घर सजवत आहे. तिला आपल्या खिडकीसाठी पडदे खरेदी करायचे आहेत. आता चंदा विचार करत आहे की ती काकांना कसे सांगेल की तिला तिच्या खिडकीसाठी किती लांब कापड पाहिजे. मग चंदाने विचार केला की ती तिच्या हाताच्या वितीने खिडकीचे माप घेईल. तिने लगेच आपल्या हाताच्या वितीने खिडकीची लांबी मोजली. खिडकीची लांबी चंदाच्या 7 विती एवढी आहे. चंदा उत्साहित होऊन काकांच्या दुकानावर पोहोचली. तिथे तिने तिच्या आवडीचे कापड निवडले आणि काकांना म्हणाली की ते तिला 7 वीत लांब कापड देतील. काकांनी लगेच आपल्या हाताच्या वितीने 7 वीत लांब कापड मोजले आणि चंदाला दिले. चंदा आपल्या घरी परतली आणि तिने लगेच ते कापड आपल्या खिडकीवर लावले. पण हे काय, चंदाच्या खिडकीचा पडदा तर तिच्या फरशीपर्यंत पोहोचला. बिचारी चंदा उदास झाली. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की असे का झाले? तुम्ही अगदी बरोबर विचार करत आहात. चंदाने खिडकीची लांबी आपल्या हाताच्या वितीने मोजली आणि काकांनी कापड देताना त्यांच्या हाताच्या वितीने मोजले होते. आता चंदाच्या हाताची वीत इतकी छोटी आहे आणि काकांच्या हाताची वीत इतकी मोठी, तर या दोघांनी मोजलेल्या पडद्याचे माप समान होऊ शकते का? नाही. म्हणून चंदाच्या खिडकीचा पडदा हर्षीपर्यंत पोहोचला. चंदा उदास झाली. तेव्हा अप्पू तिच्या घरी तिला भेटायला आला. त्याने चंदाला तिच्या उदास असण्याचे कारण विचारले आणि चंदाने त्याला पूर्ण गोष्ट सांगितली. अप्पू हसू लागला आणि म्हणाला, बस इतकेच ना. त्याने लगेच एक दोरी घेतली आणि चंदाच्या खिडकीची लांबी त्या दोरीने मोजली. त्याने खिडकीच्या लांबी एवढी दोरी कापून चंदाला दिली आणि तिला म्हणाला की तिला फक्त त्या लांबीचं कापड काकांकडून खरेदी करायचं आहे. चंदा पुन्हा एकदा काकांच्या दुकानावर गेली आणि त्यांच्याकडून ह्यावेळी अप्पूने दिलेल्या दोरी इतकं लांब कापड खरेदी करून आली. मुलांनो, चंदाला ह्यावेळी आपल्या खिडकीसाठी बरोबर लांबीचे कापड मिळाले का? हो, जेव्हा चंदाने ह्यावेळी खरेदी केलेले कापड खिडकीवर लावले तेव्हा ते खिडकीच्या अगदी बरोबर लांबीचे होते. पण असे का झाले? अप्पूने खिडकीची लांबी दोरीच्या मदतीने मोजली होती आणि कारण की दोरीची लांबी बदलू शकत नाही, चंदा आणि काकांचे माप अगदी समान झाले आणि चंदाला आपल्या खिडकीसाठी अगदी बरोबर लांबीचा पडदा मिळाला. बघा, चंदाचा पडदा किती सुंदर दिसत आहे आणि चंदा कशी आनंदाने नाचत आहे. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण लांबी मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांद्वारे याबद्दल अजून जाणून घेऊया.